तर मुंबईकरांना, ओव्हरऑल मुंबईकरांना काय सांगायचे, कुठलं बॅनर पाहिजे? तिकडे तुम्ही लावा, पोलिसांचे लावले, दक्ष नागरिक, सुधा नागरिक जे ब्लास्ट वगैरे होतात त्या पार्श्वभूमीवर कसे काय सजग राहायला पाहिजे, एरवी राहायला पाहिजे, ते पोस्टर नसलं तरी सुद्धा आपण राहायला पाहिजे. कारण सरतेशेवटी काय झालं, हल्ली सगळ्यात वाईट गोष्ट कुठली आहे, सण कुठलेही आले म्हणजे कुठल्याही धर्माचे आले की भीती वाटते. खरं तर सणांची आपण वाट पाहायला पाहिजे, सणांची वाट पाहायला पाहिजे, आनंद वाटायला पाहिजे, आनंद वाटायला पाहिजे आणि वाटायला सुद्धा पाहिजे. पण तसं न होता सणाच्या वेळी पोलिसांचं सगळं वाढतंय दडपण, माणसं थोड्या याच्यात साशंक असतात, वावरत असतात. आणि अशा ठिकाणी आता जी भोवतालची परिस्थिती आहे त्यामुळे तुम्हाला हे करावंच लागणार आहे की तुम्ही सजग असायलाच पाहिजे, दक्ष असायलाच पाहिजे. नसाल तर काय होतं ते तुम्ही पाहिलेलं आहे. आणि माणसातलं माणूस पण जरा थोडं कुठेतरी हरवत चाललं आहे आजूबाजूचं, त्यामुळे ही सगळी परिस्थिती मला वाटतं मी मलाच शोधायला पाहिजे जास्त. आणि ते शोधत असताना माझा मी गवसलो तर मी तुम्हाला सांगू शकेन की काय असायला पाहिजे, पण आपणच स्वतः हरवल्यानंतर आपण दुसऱ्यांना काय सांगणार. नहीं, नहीं, मेरे हिसाब से एनवायरमेंट मतलब निसर्ग जो है, प्रकृति है, मेरे हिसाब से वही भगवान है. और इसी यही तो बात मैंने कही कि हम प्रकृति का अंश है, तो मतलब हम भगवान हैं, तो हमें एक दूसरे की पूजा करनी चाहिए. वो तो होता नहीं, हम एक दूसरे को काटते रहते हैं और एक गणपति कह के हम उनकी आरती करते हैं, पूजा करते हैं, और हम 10 दिन के बाद भूल जाते हैं कि हमें एक दूसरे से प्यार करना चाहिए, भाईचारे से रहना चाहिए. ये तो हम आसानी से भूल जाते हैं. और जो आजकल जो मूर्तियाँ जो होती है उसे नेचुरल लेक्स में जब डुबाया जाता है तो एनवायरनमेंट कहीं ना कहीं. हाँ नहीं बिल्कुल, वो प्लास्टर ऑफ पेरिस की नहीं होनी चाहिए, ये मेरा अपना कहना है. हमारे यहाँ पहले से ये शाडू जो कहते हैं मिट्टी की मूर्ति बनाते हैं, जो पानी में जैसे ही विसर्जन करो तो झट से पिघल जाती है. ओके, थैंक यू बाबू, थैंक यू वेरी मच.